कुणबी प्रवर्ग आणि मराठा प्रवर्ग पूर्णपणे वेगळे आहेत असं सांगत राज्यात ओबीसी आरक्षण उद्ध्वस्त करण्याचा घाट घातला जात असल्याचं ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे. ते आज जालना इथे वार्ताहरांच्या प्रश्नाला उत्तर देत होते. कुणबी समाज मुळातच ओबीसी प्रवर्गात आहे, त्याला विरोध असण्याचं कारणच नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. आरक्षण हा खिरापत वाटण्याचा कार्यक्रम नाही असं सांगत त्यांनी मनोज जरांगे यांचे सर्व दावे खोडून काढले. मनोज जरांगे यांना ओबीसी मंडल आयोग याबद्दल माहीत नाही असं सांगत चांगलं जीवन जगण्यासाठी आरक्षण हा एकमेव पर्याय नाही हे मराठा समाजातल्या तरुणांनी समजून घ्यावं अशी विनंती त्यांनी केली. सध्या 10% दिलेल्या आरक्षणातलं सर्वेक्षण 100% बोगस आहे असा आरोपही हाके यांनी यावेळी केला. जीआरच्या माध्यमातून हे ओबीसी आरक्षण उद्ध्वस्त करण्याचा घाट या माझ्या महाराष्ट्रामध्ये घातला जातो आहे. आमच्या ताटामधलं जे आत्ता 3.5% रिझर्वेशन आहे, आत्ता आमची मुलं कुठंतरी शिक्षक होत आहेत, कुठंतरी नोकऱ्यामध्ये जायला लागलेले आहेत, त्या लोकांचे कॉल येत आहेत रात्रंदिवस. जी मुलं आता अभ्यास करत आहेत, ज्या मुलांना ॲडमिशन एंट्री पॉईंटला या सर्टिफिकेट हवेत, त्यांनी आता आमचं हे 3.5% रिझर्वेशन सोडून द्यावं का? आणि आम्ही एस टी म्हणजे आम्हाला गाजर दाखवायचं, पुढचं आमच्यामध्ये दरार निर्माण करायची.